आपल्या संघासाठी किती धावा घेतोय तो गोलंदाज आणि किती देतोय तो फलंदाज। जगदीशचा पुढचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु रक्षात्मक आणि क्षेत्ररक्षण चुकलेलं आहे। दोन धावा घेण्यात त्याला यश आलेलं आहे। दोन धाव संख्येत भर पडते। धाव संख्या झाली ती चार। पुढचा चेंडू, टोलवलेला चेंडू, बघूया किती धावा घेतो या चेंडूवरती। नक्कीच दोन धावा घेण्याचा प्रयत्न आणि दोन धावा पूर्ण। पण धाव संख्येत भर पडते। धाव संख्या झाली ती सहा। सामना दोन्ही संघांना जिंकण्याची उत्कंठा, उत्कृष्ट फलंदाजी तितकीच चांगली गोलंदाजी। पण टाकतोय तो जगदीश, आखूड टप्प्याचा चेंडू, चकून गेलेला चेंडू, अंगाला चाटून गेलेला चेंडू, बाईच्या स्वरूपात मिळालेली धाव। धाव संख्येत भर पडते। धाव संख्या झाली ती सात। तितकीच चांगली गोलंदाजी। डावखुरे हाताचा फलंदाज लेग साइडला छक्के मारण्यात जो पटाईत असेल त्याने छक्के मारावे। बघूया जगदीशचा पुढचा चेंडू, डावखुरे हाताचा फलंदाज आणि खूपच बाहेर फेकलेला चेंडू। नो बॉल, फ्री हिट, खूपच बाहेर टाकलेला चेंडू। हा नो बॉल, फ्री हिट। बघूया या चेंडूवरती षटकार मारतोय की चौकार। या चेंडूवरती नक्कीच षटकार जाणार। जगदीपचा पुढचा चेंडू, डावखुरे हाताचा फलंदाज, परंतु बघूया किती धावा घेत आहे। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती पण पूर्ण। आणि अवांतर धाव, व्हाईटचा इशारा, धाव संख्या फ्रीट साबूत। 11 धावा। डावखुरे हाताचा फलंदाज षटकार मारतोय की चौकार। बघूया लेग साइडला षटकार लगेच जातोय। डावखुरे हाताचा फलंदाज टाकतोय तो जगदीप आणि ऑफ साइडला मारलेला चेंडू आणि झेल सुटलाय। फ्री हिट, झेल सुटलाय। एक धाव, धाव संख्येत भर पडते। धाव संख्या झाली ती 12। पंचांचा इशारा षटक संपल्याचा। झाली ती 12। खूप अवांतर धावा दिलेल्या आहेत त्या गोलंदाजाने। 12 धावा झालेल्या आहेत एक षटका मागे। फलंदाजी करतायत नागलवडी आणि क्षेत्ररक्षण करतंय ते त्र्यंबकेश्वर। त्र्यंबकेश्वर संघाकडनं दुसरा षटक घेऊन येत आहे नामदेव। नामदेवच्या दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू, सामना करतोय तुकाराम आणि पायाला चाटून गेलेला हा चेंडू। शत्ररक्षकाच्या हातात एक धाव घेतलेली आहे त्या तुकारामने बाईच्या रूपानं। एक चेंडू टाकलेला आहे आतापर्यंत आणि एक बाईच्या रूपानं धाव दिलेली आहे त्या नामदेवने। पुढचा चेंडू, सामना करतोय शांडी आणि टोलवण्याच्या नादात शांडीला काही टोलवता आलेलं नाही आणि सरळ गोलंदाजाच्या हातात तो चेंडू। निरधाव असा हा चेंडू, डायरेक्ट फळीवर आपटलेला हा चेंडू। शांडीला काही खेळता आलेला नाही आणि सरळ गोलंदाजाच्या हातात निरधाव असा हा चेंडू।
सलामीसाठी आलेले फलंदाज तुकाराम आणि शांडी दोघे अजून ठामपणे उभे आहेत. पुढचा चेंडू शांडीसाठी आणि टोलवण्याच्या नादात, परंतु जमिनी लगट गेलेला हा चेंडू. दोन शतरक्षण धावतायत आणि चांगल्या प्रकारचं शतरक्षण, परंतु दोन धावा घेण्यात यश आलेलं आहे त्या शांडीला. दोनच धावर समाधान मानावं लागलं त्या शांडीला. धावसंख्या झाली आहे ती 15. शांडी खेळतोय 6 धावांवर, तुकाराम खेळतोय 2 धावांवर. पुढचा चेंडू शांडीसाठी आणि आखूड टप्प्याचा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात, परंतु शांडीला काही खेळता आलेलं नाही. सरळ यष्टी रक्षकाच्या हातात निर्धाव असा हा चेंडू, निर्विकेट असा हा चेंडू. 4 चेंडू झालेत आतापर्यंत, 3 धावा दिलेल्या आहेत त्या नामदेवने. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि चांगल्या प्रकारे खेळून काढला हा चेंडू. शतरक्षण धावतोय, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात, चांगल्या प्रकारचं शतरक्षण, परंतु 2 धावा पूर्ण केल्या आहेत त्या शांडीने. त्याचबरोबर धावसंख्या झाली आहे ती 17. 5 चेंडू झालेत आतापर्यंत आणि 5 धावा दिलेल्या आहेत त्या नामदेवने. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्या त्र्यंबकेश्वर संघाकडनं नामदेवची. नामदेवचा दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आणि उंच टोलवलेला हा चेंडू. शतरक्षण तिथं उभा आहे, बघूया झेल होतोय की नाही. आणि हा झेल सुटलेला आहे आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पुन्हा एकदा शांडीला जीवदान मिळालेलं आहे आणि हा षटक संपतोय असा पंचांचा इशारा. 2 षटकामागे धावसंख्या झाली आहे ती बिनाबाद 19. प्रत्येक षटकामागे सरासरी 9.5 धावसंख्या चालू आहे. 2 षटकात 19 धावा झालेल्या आहेत. बिनाबाद 19. आणि त्र्यंबकेश्वर आणि नागलोडी या दुसऱ्या फेरीसाठी खेळत आहेत. आणि दुसऱ्या फेरीत कोण विजयी होतोय बघूया. दोन्ही संघ अगदी टप दिसतायत. पुढचा चेंडू विलासचा तुकारामसाठी, सुंदर असा खेळून काढला चेंडू. बघूया षटकार होतोय की झेल होतोय. आणि सीमेच्या खूपच उंचावून गेलेला हा चेंडू, 6 धावांची भर पडते. पहिला षटकार तुकारामच्या. पुढचा चेंडू विलास आणि चांगल्याच प्रकारे मारण्याच्या नादात, परंतु आंधळी शॉट मारल्यामुळे अंगाला लागून गेलेला चेंडू. 1 धाव 22 स्वरूपात. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झाली ती 26. पांडू फारदीचं आगमन झालेलं आहे, त्याला गाळोशी गावाकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू मारलेला चेंडू, बघूया सीमा पार होतोय की नाही. क्षेत्ररक्षण धावतय आपल्या संघासाठी, नक्कीच 3 धावा वाचवल्या आहेत. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झाली आहे ती 27. नागलवाडी संघाला खिळवून ठेवलंय ते त्र्यंबकेश्वर संघाचे गोलंदाज. उत्कृष्ट अशी गोलंदाजी ती त्र्यंबकेश्वर कडून. डावखुरी हाताचा फलंदाज बघूया. षटकार मारतो की चौकार आणि नक्कीच षटकार वाजव डीजे. धावसंख्या झाली आहे ती 33.
33 उत्कृष्ट अशी फलंदाजी, डावखुरी हाताचा फलंदाज। बघूया पुढचा चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू, चकवलेला चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातात, निर्धाव असा चेंडू। उत्कृष्ट अशी फलंदाजीतील नागलवाडी संघाकडून। विलाचा पुढचा चेंडू, टोलवलेला चेंडू, बघूया किती धावा घेत आहे। दोन क्षेत्ररक्षण धावतंय, एक धाव घेऊन समाधानी मानावं लागलंय ते। 34 धावा, पंचांचा इशारा षटक संपल्याचा वाजव डीजे। मिनानात ह्या जागेवर 100 धावा असताना सुद्धा संघ हरतोय, तर तुझं काय मत आहे या ठिकाणी? गोलंदाजी चांगली की क्षेत्ररक्षण चांगलं का फलंदाजी चांगली? बाळू, समोरचा संघ 100 रन पार करू शकतोय तो फलंदाज चांगला असल्याशिवाय 100 रन पार करू शकत नाही, तर त्याच्यामुळं फलंदाज एकदम ग्रेट असल्याशिवाय 100 रन पार करू शकत नाही। गोलंदाज कसा आहे असो, परंतु फलंदाज जर टेक्निकलवाला असला तर 100 रन पार करायला कोणती हरकत नाही। थँक्यू मिनाला तुझं मनोगत माझ्या पुढे व्यक्त केल्याबद्दल। बघूया पुढचं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज नामदेव, डावखुऱ्या हाताचा फलंदाज तुकाराम। चांगल्या प्रकारे टोलवलेला चेंडू, बघूया सीमा पार होतोय की नाही। आणि आवेश पवार चेंडू, हाही टोलवलेला चेंडू, क्षेत्ररक्षण धावतोय, बघूया किती धावा घेत आहेत। नक्कीच एक धाव घेऊन समाधान मानावं लागले, धाव संख्येत भर पडते। धाव संख्या झाली ती 39। दोन्ही फलंदाज उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत नागलवाडी संघाचे। सँडी तुकाराम बघूया, सँडी साठी पुढचा चेंडू, टोलवलेला चेंडू नक्की सीमा पार वाजव डीजे। त्याचा चेंडू, परंतु सँडीच्या पायाला लागलेला चेंडू, निर्धाव असा चेंडू, निर्विकेट असा चेंडू, बिन धाव बिन बाद निर्विकेट असा चेंडू, सरळ लागलेला चेंडू,
त्याला काही खेळता आलेले नाहीये. कोण काढले सँडीला? सँडीचा चेंडू खूपच उत्कृष्ट अशी फलंदाजी ती सँडी नागलवडी संघाकडून. चेंडू उंचावलेला चेंडू झाली होती 51 50 50 धावा पूर्ण झाल्या आहेत त्या नागलवडी संघाच्या. 51 धावा. पाचवं षटक घेऊन येतोय तो विलास. मध्ये कोण आलेलं आहे असं मधून यायचं नाही सर, बर का? असं मध्ये येऊन यायचं नाही. राजाराम सेठ चला या 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 बोला बोला. इकडे 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 मनोगत व्यक्त करा. चला बरं तुमचं बाहेर बाहेर व्यक्त करायचं. चला सामना चालू करायचा पंचांनी. जगनमामा जगनमामाचं आगमन झालेलं आहे गाळोशी गावामध्ये. त्याच ओके सिक्स मारल्याबद्दल सँडीला 101 रुपयाचं बक्षीस दिलंय त्याने. इथं मॅच संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. राजाराम मराडे कडून. आणि आताच आमचे माजी क्रिकेटपटू जगन बेंडकुळे यांचं आगमन होते. तरी सर्वांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरात हार्दिक. आणि पुढचा चेंडू टोलवण्याच्या नादात, परंतु सँडीने पुढचा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू चकून गेलेला चेंडू निर्धाव असा चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. बिन धाव बिन बाद तीन चेंडू. विलास आपलं पाचवं संघाकडून टाकतोय तो षटक. पुढचा चेंडू विलासचा सँडीसाठी उंच आलेला चेंडू. बघूया सीमा पार होतोय की नाही. आणि नक्की सीमा पार. वाजव डीजे. पाचव्या षटकातला चौथा चेंडू षटकार मारलाय तो सँडीने. बघूया पुढचा चेंडू सँडीसाठी षटकार मारतो की चौकार. विलासचा पाचवा चेंडू आणि टोलवलेला चेंडू. बघूया किती धावा घेत आहे क्षेत्ररक्षण. दोन क्षेत्ररक्षण धावतोय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. दोन धावा घेऊन सँडी समाधानी. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 62. उत्कृष्ट अशी फलंदाजी ती नागलवडी संघाकडून. सँडीसाठी पुढचा चेंडू विलासचा आखूट टप्प्याचा चेंडू. नक्की सीमा पार. वाजवडीचे
शेवटचा षटक खूपच सुंदर अशी फलंदाजी सँडी कडून करत नागलवाडी संघाचा सलामीचा फलंदाज सँडी आणि तुकाराम सँडीने खूपच सुंदर फलंदाजी केली आणि सँडीची 50 झाल्यानंतर 101 रुपयाचं बक्षीस बाहेरून ठेवण्यात आलेलं आहे आणि किरण कडून 201 रुपयाचं बक्षीस खूपच बक्षिसांचा वर्षा होतोय आणि बघूया बाईच्या रूपाने एक धाव मिळते आणि सँडीला 201 रुपयाचं बक्षीस अशी खूपच आशा लागलेली आहे त्याच्यामुळं हातात चंडू होता यष्टी रक्षकाच्या तरी धावून गेलेला आहे बघूया 37 धाव झालेले आहेत एकंदरीत कॉमेंट्री जवळ बाकीच्याने कृपया जास्त गर्दी करू नका सँडीसाठी हा चंडू टो लावण्याचा प्रयत्न बघूया बाईच्या रूपाने एक धाव बघूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय तो सँडी आणि तुकाराम बाद झालाय तो धाव बाद झालाय पहिलेच विकेट गेलेली त्यांची धाव संख्या झाली ती 70 धावा झालेल्या आहेत सँडी अजूनही मैदानावर एका बाजूनं खिंड लढवतोय बाजी प्रभू सारखा आणि बक्षिसांचा वर्षाव पण होतोय त्याच्यावरती बघूया त्र्यंबकेश्वरकडे पण खूपच चांगली फलंदाजी आहे सँडी सारखेच फलंदाज दिसत आहे त्यांच्याकडे पण सँडी साठी हा चंडू टाकणार आहे तो द्वारकेश खूपच असा हा चंडू सँडीला काही खेळून काढता आलेला नाहीये निर्धाव असा चंडू आई बघूया येतोय सरळ आणि हा सुंदर झेल टेपण्याचा प्रयत्न केलेला होता तर क्षेत्ररक्षकाने अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं झेल टिपण्याच्या नादात तो बाद झालाय तो सँडी बाद झालेला आहे तो 39 धावा काढून सुंदर अशी फलंदाजी केली होती सँडी सहाव्या षटकातला हा शेवटचा चंडू हाही त्याच पद्धतीने टोलावलेला आहे तो सँडी तुमच्या गावकऱ्याने एकाने तुला 200 रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे ए मैदानात जायचं नाही भाऊ ए बाहेर 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 सँडी सँडी हे 200 रुपये ह्या बाबाने तुला बक्षीस ठेवलेले घेऊन जा दे त्याच्या
चला शत्ररक्षण लावायचं. जाऊ दे तिथे तुम्हाला जातो सारखं बसून घ्या समोरच्या खाली बसून घ्या. निर्धाव असा चंडू सुंदर असा हा सामना संध्याकाळची हॅलो हॅलो थोडा आवाज कमी कर बाळू. सँडीचा हा दुसरा चंडू ही सुंदर प्रकारे टोलवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चंडू टाकलेला आहे तो शांडीने. सुंदर गोलंदाजी दोन चंडू निर्धाव टाकलेले. जगवन जग खाली बसून घे बैस खाली जरा काय अरे बसून घे ना काय खाली बसून घे इकडे का बर अरे माग बैस ना माग बैस जरा. तिसरा चंडू सुंदर प्रकारे टोलावलेला आहे लेग साइडला. तीन चंडू धाव संख्या झाली ती एक. तुकारामने तीन चंडू ते एक धाव केलेली आहे. त्र्यंबकेश्वर संघाची धाव संख्या झाली ती एक. चौथा चंडू सुंदर प्लेसमेंट करून एक धाव घेतलेली ती सचिनने. शांडीचा हा पाचवा चंडू सामना करणारे तुकाराम मारण्याचा प्रयत्न. निर्धावाचा चंडू पहिल्या षटकातला शेवटचा चंडू धाव संख्या झाली ती दोन. खूपच सुंदर गोलंदाजी. आणि हा शेवटचा चंडू उंच टोलवलेला षटकार गेला येतो नाल्यामध्ये. पंच यांचा षटक संपल्याचा इशारा. हे सिर्फ अकाउंट में पैसे तो पेटीएम पे त्याचाही पहिला चंडू निर्धाव टाकलेला आहे तो सचिनला. सुंदर टोलावलेला आहे आणि येतोय तो षटकार सरळ स्ट्रेटला. झाली ती 14 आणि दोनही सलामीचे फलंदाज 7-7 धावांवर खेळत आहेत वैयक्तिक. धाव संख्या 14
हाई सुंदर प्रकारे टो लावलेला आहे बघूया आणि शांडीने हा सुंदर झेल टिपलेला आहे बाद झालाय तो सचिन लावण्यात सचिनचा बॅटने थोडासा कट घेतला आणि चंडूने खूपच उंची घेतल्यामुळे हा सरळ शांडीने झेल घेतलेला आहे आणि सचिन बाद झालाय 7 धावा काढून वैयक्तिक चौथा चंडू दुसऱ्या षटकातला चौथा चंडू जगन अरे शांतता ठेव जरा नंतर बाजूला जाऊन बसा तिकडे आणि हाही षटकार गेलेला आहे तो चौथ्या चंडूवर षटकार मारलेला आहे तो नामदेवने हाही बघूया चांगल्या प्रकारे टो लावलेला आहे एक धाव मिळालेली आहे ती नामदेवला नामदेवही खेळतोय 7 धावांवर 2 चंडूत 7 धावा सचिन 7 धावांवर बाद झालाय 7 धावांवर खेळतोय तो सलामीचा तुकाराम आणि 7 धावांवर खेळतोय तो नामदेव बघूया बघा वैशिष्ट्य 7 धावांवर सचिन बाद झाला नामदेव खेळतोय 7 धावांवर तिसरा षटक घेऊन येतोय तो सँडी नागलवाडी संघाकडून तिसरा षटक घेऊन येतो तो शांडी सुंदर चंडू एक धाव पूर्ण केली बघा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न खूपच खराब फेकी केलेली आहे त्या सीमारेषेवरून आणि एक अवांतर धाव मिळालेली त्याचबरोबर धाव संख्या झाली ती 23 पहिल्या चंडूत 2 धाव मिळाले त्या शांडीच्या नामदेव खेळतोय सुंदर अशा प्रकारे टोलावण्याचा प्रयत्न निर्धाव असा चंडू
शांत बस बाबा। हो अरे बस ना धाव संख्या झाली ती 25 चौथा चेंडू शांडीचा सुंदर टोलवलेला आहे येतोय स्ट्रेटला पुन्हा एकदा दोन धाव मिळत आहेत त्या नामदेवला धाव संख्या झाली ती 27 तिसऱ्या षटकातला हा पाचवा चेंडू असणार आहे शांडीचा सामना करतोय तो नामदेव नामदेव साठी चेंडू सुंदर प्रकारे स्ट्रेटला खेळलेला आहे चेंडू तो नामदेव एका धावर समाधान मानावं लागलं सुंदर फेकी ती बघूया दोन धाव मिळाले पुन्हा एकदा नामदेवला धाव संख्या झाली ती 29 तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू पांडुरंग बाटलीवाला ठेव तिसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू सुंदर टोलवलेला आहे ग्राउंड शॉट बघूया एका धावर समाधान मानावं लागतं ते नामदेवला पंच यांचा इशारा षटक संपल्याचा आणि ड्रिंक क्लिक करा बदल्यात धाव संख्या झाली ती 30 रिटर्न झाले चौथा षटक घेऊन येतोय तो तुकाराम सामना करणार आहे तो आणि बेरिस्ते संघाचा कर्णधार कृपया कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं नाणेफेकीसाठी सामुंडी संघाचा कर्णधार आणि बेरिस्ते संघाचा कर्णधार दोन्ही संघाने
चेंडू मध्ये फक्त तुकाराम ने सहा धावा दिलेले आहेत, चार चेंडू निर्धाव टाकलेले, त्याच्यात एक विकेट पण मिळालेली तुकाराम ने, हा सुंदर टोलावलेला आहे, बघूया हाई षटकार गेलेला आहे डीजे साठी धाव संख्या त्रेचाळीस त्रेचाळीस त्र्यंबकेश्वर संघाकडे फलंदाज खूपच दिसतायत, बघूया हा सुंदर टोलावलेला आहे आणि जेल सुटलेला आहे, सचिनच्या पहिल्या चेंडूवर हा जेल सुटलेला आहे, एका धावर समाधान मानावं लागलं, सुंदर चेंडू निर्धावाचा चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातात, दहा चेंडू बेरिस्ता संघाने फलंदाजी स्वीकारलेली आहे, सामुंडी संघाने क्षेत्ररक्षकाची तयारी ठेवायची, तीन चेंडू झालेले त्या पाचव्या षटकातले, एक धाव आलेली, चौथा चंडू सुंदर टोलावलेला आहे, बघूया जेल होते की षटकार जातोय आणि हा जेल टिपलेला आहे सुंदर त्या ठिकाणी, पाचव्या षटकातला पाचवा चेंडू, सामना करणार आहे तो फलंदाज द्वारकेश, हा डावखऱ्या हाताचा फलंदाज द्वारकेश, द्वारकेश साठी हा चेंडू सुंदर टोलावलेला आहे तो, हाही षटकातला शेवटचा चेंडू, सामना करणार आहे तो गणेश, हा उंच टोलावलेला, बघूया झेल होतोय का, आणि हाही झेल टिपलेला आहे,
शेवटच्या षटकातला हा पहिला चेंडू गणेशचा सीमा पार गेलेला आहे. चार धावा मिळालेल्या आहेत. ग्राउंड शॉट मारलेला आहे स्ट्रेटला. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. सामुंडी संघाने क्षेत्ररक्षकासाठी तयार राहायचं. सुंदर अस क्षेत्ररक्षण. बघूया सरळ जल शांतीचा शेवटचा चेंडू असणार आहे. शेवटचा चेंडू. चेंडू घ्या रे पांडुरंग या शांडीला. एक मॅन ऑफ द मॅच मिळताय तो सचिन. सचिन 14 धावा आणि 4 गडी बाद करण्यात यश आले त्या गोलंदाजीवर. सचिन काय okay.